अध्यक्ष महाराज, नामदार अर्थमंत्र्यांनी सभागृहासमोर जो अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यावर माझे विचार व्यक्त करण्याकरिता मी उभा आहे. हा अर्थसंकल्प सभागृहापुढे मांडताना नामदार अर्थमंत्र्यांनी जे भाषण केले त्यात त्यांनी या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी पुरेशा विस्ताराने मांडली आणि त्यांचे ते भाषण फार महत्वपूर्ण व उत्बोधक असे झाले. मी ह्यापूर्वीच्या अर्थमंत्र्यांची भाषणे ऐकली आहेत अथवा वाचली आहेत. त्या भाषणाशी या भाषणाची आपण जर तुलना केली तर आपणास असे दिसून येईल की हे भाषण आतापर्यंतच्या सर्व भाषणात फारच सरस असे झाले आहे. आगामी वर्षाच्या या अर्थसंकल्पात जे कर सुचविण्यात आले आहेत ते अगदी नाईलाजाने बसवावे लागत आहेत. ही गोष्ट नामदार अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात प्रांजळपणे सांगितली आहे. आपण जर आपल्या पंचवार्षिक योजनेचा विचार केला तर त्या योजना यशस्वी रीतीने तडीस नेण्यासाठी आपल्याजवळ द्रव्याची फार मोठी तरतूद असणे आवश्यक आहे. हे कोणालाही मान्य करावे लागेल. ही तरतूद करण्याची जबाबदारी सरकारची आणि जनतेची अशी दोघांची आहे. ही तरतूद करण्याकरिता आवश्यक तो पैसा आपल्याला निरनिराळ्या मार्गांनी उभा करावा लागणार आहे. मुख्यतः अधिक कर लादल्याशिवाय हा पैसा उभा करता येणे शक्य नाही. अर्थात हे कर बसवताना ते सामान्य जनतेला जाचक होणार नाहीत आणि ज्यांची कर देण्याची खरोखर ऐपत ना आहे अशा वर्गालाच ते द्यावे लागतील. अशा रीतीने कराची आकारणी होईल अशी काळजी घेतली पाहिजे. तसेच दैनंदिन जीवनासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या वस्तूंना या कराचा उपसर्ग पोचता कामा नये याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. या अंदाजपत्रकातील कर आकारणीची आपण छाननी केली तर आपणास असे आढळून येईल की अशी काळजी नामदार अर्थमंत्र्यांनी कर आकारणीच्या बाबतीत घेतलेली आहे. आता या अर्थसंकल्पावर माझे विचार व्यक्त करीत असताना मला थोडे कडूही बोललेच पाहिजे, कारण मी काही केवळ सरकारची तरफदारी करण्यासाठी या सभागृहात आलो नाही तर ज्या जनतेने मला निवडून पाठवले आहे तिच्या अडीअडचणी सरकारपुढे मांडून त्या दूर करून घेण्यासाठी आलो आहे. अर्थात हे करीत असताना सरकारने जनतेकरिता ज्या चांगल्या गोष्टी केल्या असतील त्याबद्दल सरकारला धन्यवाद देणेही माझे कर्तव्य